बिल्किन येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. पैठण तालुक्यात शिवसेनेनंतर आता बीजेपी पक्षाने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून यासाठी तालुका अध्यक्ष तुषार शिसोदे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. पैठण तालुक्यात आता ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या शाखा सुरू करण्यात येत आहे. शनिवारी बिडकीन येथे भारतीय जनता पक्षाच्या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. आज वार्ड क्रमांक 3 शाखेचं उद्घाटन येथे झालेलं आहे. यानिमित्त शेकडो युवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये शिवसेनेचे शिवसैनिक आणि मनसेचे मनसैनिक या ठिकाणी शेकडोच्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले. त्यांनी या ठिकाणी मोठ्या जोमाने भाजपचे ध्येयधोरणे स्वीकारलेले आणि पक्षासाठी अहोरात्र काम करण्याचा निश्चय व्यक्त केलेला आहे. तिथे शाखा ओपन करण्यात आली. या शाखा ओपन करण्यामध्ये 1 ते 1.5 हजार युवकांनी यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. यावेळी तालुका अध्यक्ष तुषार शिसोदे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण औटे, बिडकीन सर्कल प्रमुख सुभाष दुबे, तालुका सरचिटणीस गोकुळ कांबळे यांची उपस्थिती होती.